हॅलो एव्हरी वन, वेलकम बॅक टू अवर चॅनल टेक मराठी. मित्रांनो, राज्यातील शाळा व महाविद्यालय सुरू होतील का नाही याविषयीचं मोठं विधान आदित्य ठाकरे यांनी काल केलेलं आहे. तर याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल. आणि एक विनंती, जर चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा भेट देत असाल तर नक्की चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करून ऑलला सेट करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाईम, लेट गेट स्टार्टेड. तर मित्रांनो, लोकसत्ताच्या न्यूजपेपरमध्ये आलेली ही बातमी आहे, शाळा महाविद्यालयाबाबत लवकरच निर्णय घेतील. मुंबई विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभामध्ये आदित्य ठाकरे यांचं हे सूतवाचन त्यांनी म्हणजे विधान केलेलं आहे. तर काय बातमी आपण सविस्तर या ठिकाणी बघूयात. की या ठिकाणी बघा, कोरोनाच्या संसर्गाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे शाळा महाविद्यालयाबाबत परिस्थिती पाहून लवकरच निर्णय घेण्यात येईल असे सूतवचन राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभाच्या वेळी पत्रकारांशी बोलताना माहिती दिलेली आहे. सद्यस्थिती गंभीर नसली तरीही कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढ होत असल्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यायला हवी, गर्दी टाळायला हवी, मास्कचा वापर करायला पाहिजे असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. तर कोरोनाचा वाढता प्रभावामुळे परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच निर्णय घेण्यात येईल शाळा व महाविद्यालय सुरू करायचे किंवा बंद ठेवायचे याविषयीची, अशी जी माहिती आहे ती पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी काल पत्रकारांशी बोलते वेळेस दिली होती. सध्या सणानिमित्त म्हणजे जे नाताळच्या सुट्ट्या होत्या त्यामुळे महाविद्यालय कॉलेजांना सुट्ट्या आहेत, मात्र पुढील आठवड्यात शाळा महाविद्यालय सुरू ठेवायची की नाही याचा निर्णय परिस्थिती पाहून घेतला जाईल असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. काही मुलांना 2 वर्षे शाळा पाहिलीच नाही याबद्दल निश्चित दुःख आहे, पण आरोग्य ही आपली प्राथमिक गरज असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेशी बोलताना सांगितलं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. दिलेली माहिती आवडली असेल नक्की व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा. भेटूया तसेच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.